सुट्टी जवळच्या पर्यटन स्थळी घालवायची तर मग कोकणाशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही असं सध्याचं पुण्या मुंबईतल्या लोकांसाठी समीकरण झालंय. पण सध्याच्या घडीला गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेशातूनही कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक येताना दिसत आहेत. मुंबईच्या जवळचं फेवरेट डेस्टिनेशन म्हणजे कोकणातले स्वच्छ समुद्र किनारे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक या समुद्र किनाऱ्यांकडे वळलेत. गुजरात मध्य प्रदेश राजस्थानचे पर्यटकही आता कोकणात यायला लागलेत. आठवडाभरात अलिबाग काशीद मुरुड दिव्यागर आणि हरिहरेश्वरच्या किनाऱ्यांवर 35,000 अधिक पर्यटकांनी भेट दिली. खूप मजा आली ऍक्च्युली. इकडे दिव्यागरचा बीच खूप सुंदर आहे. मी फर्स्ट टाइम इकडे आलो. इकडच्या नारळी फकुळीच्या बागा आपण येताना आपल्याला दिसतात. त्या इतकं सुंदर वाटतं ना ह्या बीच मधून बागातून फिरताना पण. आणि बीच पण अतिशय सुरेख आहे. खूप एन्जॉय केलो आम्ही. खूप मस्त आहे. हम लोग सूरत अंकलेश्वर और वडोदरा से यहाँ पे आए वैकेशन एंजॉय करने के लिए. पूरे परिवार के साथ आए. यहाँ का एटमॉस्फेयर भी बहुत बढ़िया है. गर्मी इतनी नहीं लग रही है. एटमॉस्फेयर बहुत ठंडा है. समुद्रात डुंबणं आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद पर्यटक घेताना दिसतायत. घोडा उंटाच्या सवारीनं बच्चे कंपनी खुश होते तर पॅरासेलिंग एटीव राईड्स जायंट बॉल सारख्या साहसी खेळांमुळे बडी मंडळीही खुश होतात. खेळून दमल्यावर ताज्या मासळीचा फडशा पाडला जातो आणि पर्यटकांच्या येण्यानं व्यावसायिकही खुश होतात. मुलांबरोबर फॅमिलीबरोबर एन्जॉय करण्यासाठी एकदम अल्टिमेट प्लेस आहे दिव्यागरचा हा बीच. खूप छान आहे बीच. आम्ही खूप एन्जॉय केलं. आता जस्ट बनाना राईड करून आलोय आणि आता बाकीच्या राईड पण करायचे आहेत. खूप मजा आली. धमाल. खूप एन्जॉय केलं आम्ही इथे. कुटुंबासहित आलो होतो आणि इथली ताजी मच्छी त्याचा आस्वाद घेतला आणि खूप मजा आली. मैं बोट राइड किया जैसे फुल फैमिली के साथ था. बाद में ऊँट पे बैठी. बाद में बहुत सारी राइड्स किए. बाइक राइड्स किए जो बहुत इंटरेस्टिंग है. और बाइक राइड्स करने में सबसे ज़्यादा मज़ा आता है. वो इंसान गीला होता है और जिसको गीला होना अच्छा लगता है वो बहुत एकदम मज़ा कर सकता है. तुम्हालाही समुद्र किनाऱ्यांवर सुट्टी घालवायची असेल आणि ताज्या मासळीवर आडवा हात मारायचा असेल तर मग त्यासाठी कोकणा इतकं चांगलं ठिकाण असूच शकत नाही. तेव्हा ये बा कोकण आपलोच असा. रायगडहून प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.